निकलाय. 17व्या लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होतंय. राधानगरी विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात मतदानासाठीची तयारी पूर्ण झाली असून निवडणूक कर्मचारी मतदान केंद्रांवर दाखल झालेत. राधानगरी, भुदरगड आणि आजरा या 3 तालुक्यांचा समावेश असणाऱ्या राधानगरी विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी 423 मतदान केंद्र आहेत. इथं एकूण 326,308 इतकं मतदान आहे. यामध्ये 169,478 पुरुषांचं तर 156,828 महिलांचं मतदान आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघातील 423 मतदान केंद्रांसाठी 2,796 निवडणूक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. मतदान पार पडल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी मतदान साहित्य राधानगरी इथल्या तहसील कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाहतुकीच्या कोंडीचा निवडणूक कामात अडथळा होऊ नये यासाठी निपाणी फोंडा राज्यमार्गावरील राधानगरी अंबाबाई मंदिर ते हत्ती महालपर्यंतच्या रस्त्यावरील खाजगी वाहतूक सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत पडळी राधानगरी मार्गानं वळवण्यात आली आहे. तहसीलदार आणि अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मीना निंबाळकर यांनी ही माहिती दिली. 47 लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 272 राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 423 केंद्र आहेत. त्यामध्ये राधानगरी तालुक्यामध्ये 205 केंद्र असून त्या ठिकाणी 1,63,125 मतदार आहेत. प्रत्येक मतदानाला 9 ते 10 मतदान केंद्र मिळून एक क्षेत्रीय अधिकाऱ्याची नेमणूक करत आहे. असे राधानगरी तालुक्यामध्ये 25 क्षेत्रीय अधिकारी आहेत. या तालुक्यातील सर्व मतदारांना मी आवाहन करते की आपण आपला जो राज्यघटनेने मतदानाचा हक्क दिलेला आहे तो हक्क बजावा. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. यापुढील बातम्या पाहूयात अल्पशहा विश्रांतीनंतर. पाहत रहा एस न्यूज.